मंत्री नितीन गडकरी हे पुण्यात आहेत। चांदणी चौकातल्या पुलाचा आढावा गडकरी घेतायत। गडकरींनी पाहणी दौरा आखला होता, त्यामुळे याची डेट ऑफ कॉम्पिटिशन जी होती ती 26/8/2021 होती, पण आता त्यांनी ती वाढवली आहे। मी आता त्यांना सुचवलं आहे की ही डेट अजून कमी करता येईल का याचा प्लॅन कलेक्टर कमिशनर आमचे इंजिनियर्स आणि पोलीस कमिशनरची मदत लागेल ट्रॅफिक ब्रिजची, कारण ट्रॅफिक डायव्हर्ट करायला, कारण हा खूप हेवी ट्रॅफिक आहे रोडवर। तर नक्कीच हे काम लवकरात लवकर होईल असा प्रयत्न आमच्या डिपार्टमेंटकडून आम्ही करू। आज या चांदणी चौकाच्या ब्रिजच्या तर अडचणी जवळपास क्लिअर झाल्या। मागच्या वेळी मी आलो होतो तेव्हा कात्रज पूल उड्डाण पूल जो होता त्याच्या संदर्भात माझ्याकडे मागणी झाली होती, तो 1.3 किलोमीटर 6x6 लेनचा हा सेरिका रोड ना काय काय रोड सर्विस रोड 7 मीटर दोन्ही साईडला याची किंमत 169 कोटी रुपये आहे। ऑलरेडी मी 2-3 दिवसापूर्वी त्याच्यावर साईन पण केली, टेंडर पण आलेलं आहे, हा महिन्याभरात याचं काम सुरू होईल। तसंच नवले पूल ते कात्रज पूल 6 लेन रोड विथ 2 लेन सर्विस रोड याची लेंथ आहे 3.88 किलोमीटर, याची 96 करोड किंमत आहे। हे पण काम सध्या प्रोग्रेसमध्ये सुरू आहे। पुण्याचा अजून एक महत्वाचं ताळेगाव तळेगाव चाकण शिक्रापूर, तर याच्यामध्येही पण मुंबईला दिल्लीला मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये मी निर्णय घेतलेला होता की याच्यामध्ये 78,000 PCUs आहे, हे भयंकर कंजेस्टेड आहे आणि त्रास होतो। तर हा साधारणतः याची 54 किलोमीटर लेंथ आहे, त्याला 600 कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि तेही काम याच्यानंतर लगेच सुरू होईल। एक पुढे शिरूर जो होता याच्या बाबतीतही खूप लोकांच्या तक्रारी होत्या, तिथल्या आमदारांच्याही होत्या, तर पुणे शिरूर नगर हा NH 753A याची लांबी एकूण नगरपर्यंतची 47 किलोमीटर आहे। याच्यामध्ये आज डिझाईन करायला मी सांगितलं होतं पुण्याच्या सुरुवातीला, आत्ताच ट्रॅफिक 70,000-60,000 PCUs आहे पण येणार का तो 1 लाख होईल। तर मी असं सुचवलं होतं की आपल्या देशातल्या उत्तम डिझायनरकडून याच्यावर डबल लेन पूल तयार करता येईल का, आज मला डिझाईन दाखवलं, त्यात खाली रस्ता आहे 4 लेन, त्याच्यावरती 4 लेन आणि त्याच्यावरती 6 लेन, अशा प्रकारे 16 लेन मिळणार आहे, त्यामुळे डायरेक्ट जाणाऱ्या लोकांना सगळ्यात वरतून जाता येईल। याचं डिझाईन आज फायनल झालं, याची किंमत जवळपास 6,000 कोटी रुपये आहे, त्याला तसे 20 इनिशिएट केलाय, त्यामुळे तोही आम्ही मंजूर करू आणि याचे काम 1-6 महिन्यामध्ये नक्की सुरू होईल। आणि अहमदनगर पासून पुढे हा औरंगाबाद पर्यंत नेण्याचं याचंही पण याच्यात डिझाईन मध्ये टाकणार, टेक ओव्हर करावं लागेल, ते एकदा ते चेक करून घ्या, हे होईस्तोवर त्याचंही करता येईल, म्हणजे पुणे औरंगाबाद डायरेक्ट होईल ऍक्सिस कंट्रोल रोड। आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पुणे आणि मुंबईचा जो ट्रॅफिक कंजेशन जे आहे याचं सगळ्यात मोठं कारण पंजाब हरियाणा उत्तराखंड हिमाचल नंतर काश्मीर राजस्थान गुजरात या राज्यातून दक्षिणेत जाणारा म्हणजे बेंगलोर त्रिवेंद्रम नंतर हैदराबाद आणि चेन्नई या 4 दिशेनं जाणारा सगळा ट्रॅफिक जो आहे हा पुणे आणि मुंबईत येतो। तर आता आम्ही एक नवीन एक्सप्रेस हायवे जो बांधतोय मुंबई ते दिल्ली, हा जवळपास JNPT पासून तर दिल्लीपर्यंत आहे, याची किंमत 1 लाख कोटी रुपये आहे। हा 120 मीटरची विड्थ आम्ही ऑलरेडी अक्वायर केलेली आहे आणि फर्स्ट फेजमध्ये आम्ही 8 लेन करतो आहे, हा 12 लेनचा रोड आहे म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या दुप्पट आणि त्याच्यापेक्षा 13 पट मोठा आहे, त्यामुळे दिल्ली ते मुंबई अंतर हे 12 ते 13 तासात कापता येईल गाडीने। आता या हायवे जो आहे सुरत जवळ आल्यानंतर सुरत पूर्ण आम्ही नवीन असाच मोठा हायवे बांधायला घेतला, त्याची अलाइनमेंट पक्की झालेली आहे, त्याचं लँड एक्विशन आता सुरू झालेलं आहे आणि हा सुरत वरून नाशिक आणि नाशिक वरून अहमदनगर आणि अहमदनगर वरून सोलापूर म्हणजे कर्नाटक तामिळनाडू केरळ आणि तेलंगणा आंध्र प्रदेश डायरेक्ट जाईल, त्यामुळे मुंबई आणि पुण्याकडे येणारा सगळा दक्षिणेतला ट्रॅफिक जो आहे हा जो पुणे कोल्हापूर रोडवर जी गर्दी आहे किंवा आपल्या वेस्टर्ली बायपासवर जी गर्दी आहे
किंवा पुणे सोलापूर रोडवर जी गर्दी आहे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर जी गर्दी आहे, ही सगळी सुरत पासूनच डायव्हर्ट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल आणि त्यामुळे हाय एक्सप्रेस हायवे जवळपास त्याच्यावर आज नक्की अंदाज नाही सांगायला पण जवळपास 25,000 कोटी रुपये खर्च होतील आणि त्याचं आता काम सुरू झालेलं आहे लँड एक्विशनचं. या वर्षात येत्या 4-5 महिन्यात सगळं पूर्ण करून त्याचं काम सुरू करायचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईतलं पोल्युशन आणि ट्रॅफिक कंजेशन दोन्ही पण कमी होईल. आज मी आलो आणि आज विशेषतः चांदणी चौकाकरता खूप वेळा मिटिंग घेतली. बरेच कॉम्प्लिकेशन्स प्रॉब्लेम आले 2 वर्षापासून आणि त्यामुळे मलाही चिंता होती. महापौरांनी मला फोन केला होता, माझ्या कार्यक्रमात काही नव्हतं पण त्यांनी म्हटलं की एकदा तुम्ही येऊन स्वतः साईटवर बघून घ्या आणि थोडे तुमच्यामुळे या कामाला गती मिळेल. त्यामुळे मी आज या साईटवर आलो होतो. पालखी मार्गाचं मी सांगायला विसरलो. पालखी मार्ग जो आहे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज त्यातल्या ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर 4 पॅकेजमध्ये ऑलरेडी काम जोरात सुरू झालेलं आहे आणि तुकाराम महाराज पालखी मार्गाचं 3 टेंडर रिसीव झालेले आहेत. साधारणतः 1-1.5 महिन्यात तेही काम जोरात सुरू होईल आणि साधारणतः मार्च मध्ये फरवरी एंड किंवा मार्च फर्स्ट वीक इथल्या जनप्रतिनिधींशी आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्याशी आणि गिरीश बापट आणि अजित पवार साहेब आणि बाकी सगळ्यांशी बोलून इथे हा कार्यक्रम भूमिपूजनाचा काही आम्ही घेतला नाही कारण कोविडमुळे समस्या होती आणि म्हणून कार्यक्रम घेतला नाही. आता 28 तारखेपर्यंत या फरवरी एंड पर्यंत महाराष्ट्र सरकारचे काही रिस्ट्रिक्शन्स होते त्यामुळे आता याच्या येणाऱ्या काळामध्ये हा एक मोठा कार्यक्रम करणार आहोत. माझी स्वतः तुकाराम महाराजांवर आणि ज्ञानेश्वर महाराजांवर श्रद्धाही आहे आणि माझ्या आयुष्यात मला अनेक कामं करायची संधी मिळाली त्यातले हे 2 प्रोजेक्ट माझ्याकरता खूप महत्वाचे आहेत. मी सध्या बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री यांना वर्षभर तुम्हाला जाता येईल असा 4 धामचा रोड जवळपास आता या वर्षात पूर्ण करतो आहे 12,000 कोटी रुपयाचा. त्यामुळे तुम्हाला तिथेही केव्हाही जाता येईल आणि तसंच भारतातून आपल्या उत्तराखंड वरून पितोरागड पासून नेपाळ आणि भारताच्या सीमेवरून डायरेक्ट मानस सरोवरचा रस्ता बांधायला घेतला आहे आणि तो 85% पूर्ण झालेला आहे. तो पाहायला मला जायची काही हिंमत झाली नाही कारण तिथे -20 डिग्री टेम्परेचर मध्ये काम करतात आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात तोही रस्ता या वर्षात पूर्ण होईल. त्यामुळे मानस सरोवराचं दर्शन घेता येईल. बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री हाय रस्ता या वर्षात पूर्ण होईल आणि आता तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग ह्याही आता येत्या 1.5 वर्षात पूर्ण करू. त्याच्यामध्ये माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या महाराष्ट्राची इतिहास संस्कृती आणि विरासत ही संतांच्या साहित्याशी आणि त्यांच्या कार्याशी जोडलेली आहे आणि म्हणून आपण सतत या बाबतीत आपल्या विशेषतः जेव्हा जेव्हा आषाढीला जातो पंढरपूरला तेव्हा त्याची एक श्रद्धा आपल्या सगळ्यांना असते. आज मी भीमसेन जोशींच्या शताब्दी निमित्त आलो होतो आणि त्यांचं विठ्ठलावर जे भजन आहे अभंग आहेत ते आपल्या सगळ्यांनाच आपण ऐकत असतो. तर माझी आपल्याला एवढी विनंती आहे की या रोडमध्ये 12,000 कोटी रुपये आम्ही खर्च करतोय पण या ह्याच्यात तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात ज्या ज्या वनस्पतींचा उल्लेख केला त्यात सुझाव आले की त्या वनस्पती रस्त्याच्या बाजूने लावता येतील का, त्यांच्या ओळी काही ठिकाणी लिहिता येतील का किंवा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जसं भीमसेन जोशींचा विठ्ठलावरचा अभंग आहे ते कुठेतरी लोकांना ऐकता येईल का, कारण या